पण ह्या सगळ्यामध्ये ज्या लाईक 400-500 सिनेमांचा संचित आपल्याकडे आहे, अशा वेळेला मागे वळून पाहताना विक्रोळीतला सयाजी शिंदे भावतो का गोरेगावातला एक्सक्विजिट मधला की हैदराबाद मधल्या हिल वरचा असणारा सयाजी शिंदे हा जास्त अर्थात त्रयस्थपणे पाहताना जास्त महत्वाचा वाटतो की बिलिंग पर्सन? मी काय केले, किती केले, त्यापेक्षा मी काही अंतर सरळ मार्गाने पुढे गेले असं मला नक्की वाटतं. माझ्याबरोबरचे मित्र मला असं वाटतं की ते जागेवरच फिरत राहिले, आपल्या आपल्या ग्रॅज्युएट झालं, नोकरी लागलो आणि आयुष्यभर रिटायर्ड झालो आणि आता घरी बसलो. तर मला असं वाटतं की तेच लाईफ माझं पण होतं, मी पण वॉचमन होतो, मी पण आता रिटायर्ड झालो असतो. तर एक नक्कीच की जो कोणी सयाजी शिंदे होता त्यांनी काहीतरी स्वप्न बघितली आणि ते सरळ रस्त्याने पुढे गेला तर एका चांगल्या टप्प्यावरती तो पोचला आहे. तिथे होता तो तोच आहे, आता आहे तो तोच आहे, अजून म्हणतो आत्ता कुठं सुरुवात झाली, चला आता उद्याचा दिवस नवीन आहे, उद्या नव्यानं सुरुवात करू, इतकं सिम्पल.